हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ह्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. सो आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस किती महत्त्वाचे असते ते. या ॲनालिसिसद्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा स्तर तसेच कोणत्या टॉपिकला किती वेटेज दिले गेले आहे हे समजते. AMVI पूर्व परीक्षेत रिसेंट ट्रेनिंग ऑटोमोबाईल हा टॉपिक 20 मार्क्ससाठी विचारला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सोनाली आपल्यासोबत रिसेंट ट्रेनिंग ऑटोमोबाईल या टॉपिकवर 2017 रोजी विचारले गेलेले सर्व क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक जरूर करा, बिकॉज इट मोटिवेट अस फॉर बेटर. आता आपण क्वेश्चन बघूया. सेट ए, क्वेश्चन नंबर 81. व्हॉट इज द पर्पज ऑफ इम्प्लॉईंग सुपर चार्जिंग फॉर अन इंजिन? ऑप्शन फर्स्ट, to provide force cooling air. Second, to raise exhaust pressure. 3. To inject excess fuel for coping with higher load. 4. To supply an intake of air at a density greater than that of surrounding atmosphere. Basically, supercharging काय असते तर सिलेंडरच्या इनलेटला कॉम्प्रेसरचा यूज करून हाय डेन्सिटी अँड हाय प्रेशर कॉम्प्रेस एअर सिलेंडरमध्ये पाठवली जाते. यामुळे आउटपुट पॉवर वाढते आणि कॉम्प्रेसर रन करण्यासाठी जी काही पॉवर रिक्वायर्ड असते ती इंजिनच्या आउटपुट पॉवरमधनं घेतली जाते. सो राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. टू सप्लाय अँड इनटेक ऑफ एअर ॲट डेन्सिटी ग्रेटर दॅन दॅट ऑफ सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 82. अ कायझेन ब्लिट्स इज अन इंटेन्सिव्ह अँड फोकस ॲप्रोच टू प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. द वर्ड कायझेन ब्लिट्स मीन्स ऑप्शन फर्स्ट कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, सेकंड लाइटनिंग फास्ट, थर्ड बोथ 1 and 2, फोर्थ रियल प्लेस. कायझेन ही जॅपनीज टेक्निक आहे जी वर्क इम्प्रूव्हमेंटसाठी वापरली जाते. कायझेन म्हणजे चेंज फॉर बेटर. कायझेन ब्लिट्स ही टेक्निक कायझेनशी रिलेटेड आहे. कायझेन ब्लिट्स म्हणजे शॉर्ट टर्म प्रोजेक्ट असतो जो लवकरात लवकर कोणतीही प्रोसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरला जातो. सो राईट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3, बोथ 1 and 2. क्वेश्चन नंबर 83. फायरिंग ऑर्डर ऑफ 6 सिलेंडर इनलाईन इंजिन इज. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मे बी पुढच्या एक्झाममध्ये 4 सिलेंडर ऑर 5 सिलेंडर इंजिनची फायरिंग ऑर्डर विचारू शकता. तसे बघायला गेले तर दिलेले सर्वच ऑप्शन बरोबर आहे, पण मोस्ट सुटेबल ऑप्शन इज फर्स्ट, दॅट इज 1, 5, 3, 6, 2, 4. फायरिंग ऑर्डर म्हणजे काय असते? समजा 6 सिलेंडर इनलाईन इंजिन आहे तर सर्वात पहिले इग्निशन कोणत्या सिलेंडरमध्ये होणार, त्यानंतर कोणत्या सिलेंडरमध्ये होणार. थोडक्यात फायरिंग ऑर्डर म्हणजे सिक्वेन्स ऑफ इग्निशन इन सिलेंडर. फायरिंग ऑर्डर अफेक्ट द आउटपुट पॉवर ऑफ इंजिन. क्वेश्चन नंबर 84. इलेक्ट्रिक ब्रेक्स आर कॉमनली यूज इन. ऑप्शन फर्स्ट टू व्हीलर, सेकेंड कार्स, थर्ड ट्रक्स, फोर्थ ट्रेलर. ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ट्रेलर. इलेक्ट्रिक ब्रेक्स कॉमनली ट्रेलरमध्ये यूज केले जातात. टू व्हीलरमध्ये डिक्स ऑर ड्रम ब्रेक वापरले जातात. कार्समध्ये हायड्रॉलिक ऑर मेकॅनिकल आणि ट्रकमध्ये एअर ब्रेक मोस्टली यूज होतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85. द कलर ऑफ पॉझिटिव्ह प्लेट ऑफ लीड ॲसिड बॅटरी इज. ऑप्शन फर्स्ट ब्राऊन, सेकेंड ग्रे, थर्ड व्हाईट, फोर्थ ब्लॅक. लीड ॲसिड बॅटरीमध्ये 2 टाईपच्या प्लेट असतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह प्लेट. ॲक्टिव्ह मटेरियल जे पॉझिटिव्ह प्लेटवर असते ते असते रेड लीड आणि निगेटिव्ह प्लेटवर असते लीड ऑक्साईड. जेव्हा डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड कंटेनरमध्ये फिल केले जाते तेव्हा पॉझिटिव्ह प्लेट लीड पॅरॉक्साईडमध्ये कन्वर्ट होते आणि निगेटिव्ह प्लेट स्पॉन्जी लीडमध्ये. आणि हे लीड पॅरॉक्साईड ब्राऊन कलरचे असते. सो राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ब्राऊन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 86. अ फ्लॅट प्लेट कलेक्टर ॲब्झॉर्ब. ऑप्शन फर्स्ट डायरेक्ट रेडिएशन ओनली, सेकंड डिफ्यूज रेडिएशन ओनली, थर्ड डायरेक्ट अँड डिफ्यूज बोथ, फोर्थ नॉन ऑफ द अबव. आन्सर इज ऑप्शन नंबर 3, डायरेक्ट अँड डिफ्यूज बोथ. सोलर पॅनलमध्ये जे काही कलेक्टर यूज केले जातात त्यांचे काम असते सूर्यकिरणांना ऑब्झॉर्ब करणे. जे फ्लॅट प्लेट कलेक्टर असतात
ते डायरेक्ट येणारे तसेच विस्कटलेले किरण या दोन्ही किरणांना कलेक्ट करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 87. इन ऑर्डर टू रिड्यूस द ब्रेकिंग डिस्टन्स ऑफ मूव्हिंग व्हेइकल वी यूज ब्रेकिंग इन. ऑप्शन नंबर फर्स्ट रिअर पेअर ऑफ व्हील, सेकंड फ्रंट पेअर ऑफ व्हील, थर्ड बोथ पेअर ऑफ व्हील, फोर्थ नॉन ऑफ द अबव. ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे जेव्हा आपण ब्रेक पेडल प्रेस करतो तेव्हा गाडी त्याच पॉइंटला थांबत नाही, तर गाडी थोडे डिस्टन्स ट्रॅव्हल करून मग थांबते. या दोन्ही पॉईंटमधले जे काही डिस्टन्स असते त्याला ब्रेकिंग डिस्टन्स म्हणतात. आणि हे डिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी दोन्ही व्हील पेअरवर ब्रेकिंग यूज करतात. सो ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड, बोथ पेअर ऑफ व्हील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88. व्हेन द टू सरफेस इन कॉन्टॅक्ट हॅविंग अ मायन्यूट थिन लेअर ऑफ लुब्रिकेंट बिटवीन देम इट इज नोन ॲज. ऑप्शन फर्स्ट स्किन फ्रिक्शन, सेकंड ग्रेसी फ्रिक्शन, थर्ड बोथ वन अँड टू, फोर्थ फिल्म फ्रिक्शन. स्किन फ्रिक्शन इज बिटवीन फ्लुइड अँड सॉलिड सरफेस मूव्हिंग थ्रू इट. समजा कोणती व्हेइकल चाललेली असेल तर हवा आणि व्हेइकल बॉडीमध्ये स्किन फ्रिक्शन होते. आता ग्रेसी फ्रिक्शन, जर दोन सॉलिड सरफेस हे थिन लेअर ऑफ लुब्रिकेंटने सेपरेट असतील तर त्या दोन सरफेसमध्ये ग्रेसी फ्रिक्शन असते. तसेच जेव्हा दोन सॉलिड सरफेस हे थिक लेअर ऑफ लुब्रिकेंटने सेपरेट असतील तर ते फिल्म फ्रिक्शन असते. सो ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड, बोथ वन अँड टू. क्वेश्चन नंबर 89. क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट QFD टेक्निक इज यूज टू. ऑप्शन फर्स्ट कन्वर्ट कस्टमर नीड टू इंजिनिअरिंग स्पेसिफिकेशन, सेकंड फाइंड क्रिटिकॅलिटी ऑफ द कंपोनेंट, थर्ड चेक क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट, फोर्थ सर्व ॲज अ कॉस्ट इस्टिमेटर. क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट QFD ही जपानची टेक्निक आहे फॉर क्वालिटी इन्हान्समेंट. या टेक्निकमध्ये कस्टमरच्या नीड ह्या डिझाईन कॅरेक्टरिस्टिक्समध्ये कन्वर्ट केल्या जातात आणि त्यानुसार प्रोडक्शन केले जातात. सो राईट आन्सर ऑफ धिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर फर्स्ट, कन्वर्ट कस्टमर नीड टू इंजिनिअरिंग स्पेसिफिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 90. इन कंटूरिंग ऑपरेशन प्रोग्राम इज प्रिपेअर बाय ऑफसेटिंग द काउंटर बाय अमाउंट इक्वल टू. ऑप्शन्स इज फर्स्ट डायमीटर ऑफ कटर, सेकंड रेडियस ऑफ कटर, थर्ड थिकनेस ऑफ कटर, फोर नॉन ऑफ अबव. ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, रेडियस ऑफ कटर. कंटूरिंग ऑपरेशन ही कर्व, सर्कल अँड कोन लाईक शेप प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जातात. कंटूरिंग ऑपरेशनमध्ये रॅपिड, स्ट्रेट आणि सर्क्युलर अशा तीन मोशन वापरल्या जातात. सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला शेअर जरूर करा आणि तुम्हाला या टॉपिकवर अजून व्हिडिओ